आणि आज मी बनवणार आहे हॉटेलसारखे चिकन लॉलीपॉप तेही अगदी घरच्या घरी काही टिप्सचा जर वापर केला तर अगदी हॉटेलसारखे चिकन लॉलीपॉप जे आहे ते आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतो तर मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे की कशा प्रकारे चिकन लॉलीपॉप बनवायचे आहे तर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा मध्ये कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला समजेल की मी कसे बनवलेले आहे तर हे बघा साधारणतः अर्धा किलो मी चिकन लॉलीपॉपचे पीस घेतलेले आहे ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे आणि तुम्हाला जर असे चिकन लॉलीपॉपचे पीस जर नाही भेटले तर आपले साधे चिकनचे पीस असतात त्यानी तुम्ही लॉलीपॉप तळू शकता तर लॉलीपॉपमध्ये शक्यतो दालचिनीचा वापर कोणी करत नाही पण इथे मी छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि तो किसून घेत आहे त्याने फ्लेवर जो आहे तो छान येतो आणि टेस्टही छान लागते त्याच्यानंतर मी इथे घेतलेला आहे सोया सॉस तो दोन चमचे मी टाकून घेत आहे आणि पुढची कृती मग मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर सोया सॉस टाकल्यानंतर इथे मी घेतलेला आहे व्हाईट विनेगर तेही मी दोन चमचे ॲड करणार आहे तुम्हाला जर तुमच्याकडे जर व्हाईट विनेगर नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही लेमनचा वापर केला तरी चालेल त्याच्यानंतर इथे मी एक चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे त्यांनी टेस्ट छान येते त्याच्यानंतर इथे मी टाकत आहे टोमॅटो केचप तेही मी एक चमचा टाकलेला आहे त्याच्यानंतर आपलं घरचं जे लाल तिखट असतं ते ॲड केलेलं आहे आणि आता मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे आता व्यवस्थित मी मिक्स करून घेणार अगदी हलक्या हाताने हे मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे ते अर्धा तास मॅग्नेट होण्यासाठी ठेवायचं आहे तुम्ही जास्त टाईम ठेवलं तर चालेल पण कमी वेळ जर असेल तर जास्तीत जास्त तीस मिनटं का होईना पण हे मॅग्नेट करण्यासाठी ठेवायचं एक ते दीड तासही तुम्ही ठेवू शकतात तर हे बघा मी इथे फ्रीजमध्ये चिकन जे आहे ते मॅग्नेट करण्यासाठी ठेवलेलं आहे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे फ्रीजरमध्ये नाही अर्धा तासाने आपलं चिकन जे आहे ते व्यवस्थित मॅग्नेट झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे एक अंड अंड्याने बाइंडिंग जी आहे ती छान येते त्याच्यामुळे मी इथे एक अंड वापरलेलं आहे त्याच्यानंतर मी फूड कलरचा वापर केलेला आहे तुम्हाला जर फूड कलर टाकायचा नसेल तर काश्मीरी लाल मिरची पावडर असते ती तुम्ही वापरली तरी कलर अगदी छान येतो त्याच्यानंतर मी इथे टाकलेला आहे तीन चमचे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवरने आपले चिकन लॉलीपॉप जे आहे ते अगदी क्रिस्पी बनतात आणि आता सर्वात शेवटी मी ॲड केलेला आहे मैदा मैदा एकदम टाकायचा नाही थोडा थोडा करून टाकायचा म्हणजे आपलं बाइंडिंग, बाइंडिंग जे आहे ते अगदी व्यवस्थित होतं आपण जर एकदम टाकलं तर मग बाइंडिंग जे आहे ती खूप जास्त होते आणि मग परत आपल्याला थोडासा पाण्याचा हात मारावा लागेल त्याच्यामुळे जे सॉस वगैरे आपण टाकलेले आहेत त्याच्यानंतर चिकनला जे थोडंफार पाणी सुटलेलं आहे त्याच हिशोबाने आपल्याला जसं जसं लागेल तसतसं आपल्याला मैदा जो आहे तो ॲड करायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोबतच मी जे मिक्स करत होते तेव्हाच मी तेल जे आहे ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आणि चिकन लॉलीपॉप तळताना तेल जे आहे ते अगदी व्यवस्थित कडक तापलेलं पाहिजे तरच आपले लॉलीपॉपचे जे पीसेस आहे ते अगदी व्यवस्थित तळून निघतात आणि सारखा गॅस कमी जास्त असा करायचा नाही मिडियम फ्लेम ठेवायची आणि तेल जे आहे ते अगदी व्यवस्थित तापलेलं ताप पाहिजे आणि साधारणतः पाच मिनटं आपल्याला चिकन लॉलीपॉपचे जे पीस आहे ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत म्हणजे चिकन जे आहे ते आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या जाईल नाहीतर मग काय होतं आपण जर गॅस फास्ट ठेवला आणि लॉलीपॉपचे पीस जर तळले तर ते वरतून पटकन लालसर होतात पण मध्ये जे आहे ते चिकन आपलं तसंच कच्चं राहतं आणि मग लॉलीपॉप खायची जी मजा आहे ती पूर्णपणे निघून जाते त्याच्यामुळे तेल जे आहे ते व्यवस्थित तापून द्यायचं आणि साधारणतः पाच मिनटं जे आहे ते उलटे पालटे करून जे आपले पीस आहे ते अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे तर हे बघा इथे आपले जे लॉलीपॉपचे पीसेस जे आहेत ते तळून झालेले आहे याच प्रकारे आता मी बाकीचे पिसेस जे आहे ते तळून घेते आणि हे बघा आता पूर्ण जे आपले लॉलीपॉप आहे ते तयार झालेले आहे आणि नंतर मी आता याच्यावरती थोडासा चाट मसाला टाकणार आहे आणि तुम्ही हे शेजवान चटणी त्याच्यानंतर टोमॅटो केचप किंवा असेही खाऊ शकतात तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर अजून कोणते नवीन नवीन व्हिडिओ बघायचे आहे हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तेही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर हे बघा आता मी चाट मसाला जो आहे तो टाकलेला आहे आणि आपले जे चिकन लॉलीपॉप आहे ते अगदी रेडी आहेत आणि दिसता आहेत ना अगदी हॉटेलसारखे आणि ह्याच प्रमाणामध्ये आणि ह्याच टिप्सचा जर वापर करून तुम्ही लॉलीपॉप तयार केले तर अगदी हॉटेलसारखे होतील आणि एकदम परफेक्ट जे आहे ते तयार होतील तर कशी वाटली ही व्हिडिओ कमेंट करून नक्कीच